नुस्का फाड़ नुस्का स्ट्रेस वर्दी गड़िया जगने जाना के चस्का जिंदगी से जब कनेक्शन हुआ तो बाबा रोज उठता ना बसता ना चालू कसरत ही जगता ना चला कट्टा टाकू आता सरा त्याप्रमाणे जर सगळं घडलं तर तुझे आई बाबाच तुला विचारतील की तुला रोकडेशी लग्न करायचं आहे का. हा मी ज्या रूम मध्ये होते ना तिथे सगळे आत्मीय आले माझ्याशी बोलायला. आता किती जणांचं ऐकून घ्यायचं मी. खरंच आवडतो रे हा तिला. लग्नाला तयार झाली. खरं सांगा यार काका मुलीचा पाय वाकडा पडला. काय पोटुशी पोटुशी काय झालं. कोणती बाहेरची शक्ती तुझ्या आतल्या शक्तीला त्रास देते. तुम्ही कस ओळखलात माताजी. ऍक्च्युअली ती सविता ना ती आमच्या रूम मध्ये आली होती आणि काहीतरी विचित्र बोलत होती. तिला आत्मा दिसतोय त्यांचे आवाज येत आहेत वगैरे काहीतरी. आता स्वतः झोपली पण मला घाबरून ठेवलंय ती. स्वतःच्या मनाचा आवाज ऐकायला इतका त्रास होतो. माणसं आत्म्यांचे आवाज कसे काय ऐकतात. खर तर मला माहिती की आत्मे वगैरे काही नसत पण तरी भीती वाटतेच आहे ना. भीती स्वाभाविक आहे नैसर्गिक आहे. मला सांग लहानपणी तुला भीती वाटली की तू काय करायचीस. मी ना आईबाबांच्या खोलीत जायचे आणि त्या दोघांच्या मध्ये त्यांच्या कुशीत शिरून झोपायचे. तुका मस्त वाटायचं. पण मग आता मी मोठी झाले ना. आता असं नाही करू शकत. मोठी का होतात माणसं. तू इथे झोप मी झोपटते तुला. नाही नाही माताजी. अगं झोप शांत झोप जितकं शहाणपण देते ना शंभर पुस्तकही देत नाही. बबली कुठे कुठे आहे बबली. तो काय झालं. बबली कुठे आहे. हाय की आतमध्ये. आतमध्ये का. हो हो बबली 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 कुठे आहे. काय दाजी इतक्या लवकर कसं काय ना झालं.
मुहूर्ताला वेळ आहे अजून. बबली कुठं आहे? दाजी तुम्हाला ती मन माहिती नाही बाय. उतावळा नवरा आणि काय गुडघ्याला बाशिंग वगैरे बांधून आलाय का काय? या बसा. मी त्यासाठी आलेलो नाही, जाब विचारायला आलेलोय. कसला जाब? मला हे लग्न मान्य नाही. काय म्हणताय दाजी? जे काय असेल ते आपण आत जाऊन बोलूयात ना. का हवं ते देतो की मी. पण असं लग्नाच्या दिवशी लग्न मोडायला निघालात, माझ्या बहिणीशी कोण लग्न करेल? गावात बदनामी होईल तिची. बदनामी? अहो बदनामीची भीती असती ना तर तुमच्या बहिणीने असं केलंच नसतं. आईला लग्न आधी तोंड काळं करू आली आणि माझ्या गळ्यात अडकवता तिला. भाऊजी शब्दाला सांभाळून वापरा. माझ्या बहिणीबद्दल बोलताय तुम्ही. अम्म बोलतो ना की ती लग्न आधीच गरोदर आहे आणि तुम्ही तिला तशीच माझ्या गळ्यात अडकवताय. बोलतो. बबले बबले दाजी म्हणताय ते खरं आहे का? खरं असत तर त्याच्यासोबतच गेले असते की इथं कशाला थांबले असते ह्यांच्याशी लग्न करायला. कळलं का? तुम्हाला कोण बोललो? मला नाव सांगा फक्त. ते मला नाही माहित, म्हणजे मी ओळखत नाही त्यांना. आ दादा बघितलं का? अरे ज्या माणसाला ओळखत नाही त्याच ऐकलं यांनी. अरे लग्न आधी अशी परिस्थिती आहे, लग्नानंतर काय होणार? ज्या माणसाचा माझ्यावर विश्वास नाही त्या माणसासोबत मला नाही करायचं लग्न. अहो खात्रीनं सांगतो ना मी. तू माझ्यावर हात उचललाय, तू लक्षात ठेव. तू लक्षात ठेव, तुझ्या बहिणीला बघू ना. सांगतो ना मी सगळ्यांना. सांगतो काय झालं रे बाबा हे. अहो आता गावात सगळीकडे बदनामी होणार बघा. आपल्या बाबलीचं कसं व्हायचं? कोण लगीन करणार तिच्या संग? अहो मी काय म्हणते, तुम्ही जाऊन त्याचे पाय धरा, म्हणावं माफी करा, पोरीची चूक पदरात घ्यावं. ए आहे मी बिन लग्नाची राहीन, पण त्या संशयी माणसासोबत मी नाही लग्न करणार. अरे देवा अरे देवा, काय व्हायचं या पोरीच? कोण लगीन करणार हिच्या संग? आता माझी बारी आहे, हिंमत दाखव. खाली बस. मामी मी तयार आहे बबलीशी लग्न करायला, तिला विचारा चालेल का? धनराज. धनराज तू बबले करणार का लगीन? चालेल. अरे कशी काय पटले रे तुला ही. शी इज सो गॉर्जियस. किती सुंदर दिसतस ग तू. रोकड्या लॉटरी लागली काय? हा लाजलो लाजलो. अरे यार याला काय अर्थ आहे यार? म्हणजे घरात नवीन गाडी आणली की सगळे गाडीकडेच बघतात यार, मालकाकडे कोण काय बघतच नाही. काय यांचं असंच आहे माहितीये का? तू गाडी या वस्तूची उपमा धनश्रीला दिलीस आमच्या. नाही घाण घाण आहेस तू, लानत आहे. अरे वा तुझ्या भावाच्या वतीने कान पिळतोय. हा आमच्या दादानी पिला असत तर कान राहिला असता का? अरे तू डेंजर. आता काय 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 आता काय उठा. हा उठे का? अगं का काय
त्याला बसायचे तिथे तिच्याजवळ. उठा. अच्छा बसायचंय ग, आता नवीन लग्न झालंय. चला चला उठा उठा. बसा बसा. मग काय घेणार? चहा. आणि जेवायला काय करू? नाही नको. नाही नको? असलं काय करत नाहीत बाई आमच्या स्वयंपाकघरात. नाही माई तस नाही, पण डायरेक्ट घरी जाऊनच जेवलो असतो ना. तुमच्या घरी पळवून आणलंयस ना तिला? मग आता राहणार कुठे? हे काय? ओढणी. कापडाचा एक तुकडा. आधी ऊन लागतं म्हणून माणसाने डोक्यावर हे कापड घेतलं तोपर्यंत ठीक होत, पण नंतर नंतर ही ओढणी झाली लज्जा रक्षक. आणि मग काय झालं? माहित नाही काय झालं. लज्जेचं रक्षण करण्यासाठी लग्न नावाची एक संस्था निर्माण करण्यात आली. बंधनं निर्माण झाली. भांडणं मारामाऱ्या कशामुळे होतात? एक प्रेम लग्न यामुळेच. कारण यातून माणसात अनैसर्गिक भान निर्माण होतं, असूया, पोझेशनचं फिलिंग. पण आपण निसर्गतः असे नसतो. आपण अन्नासाठी हिंसा करू शकतो, माणसांना जिंकण्यासाठी नाही. पण म्हणजे प्रेम हे नैसर्गिक नाहीये का? प्रेम प्रेम म्हणजे दुसऱ्याच्या पाठी अंधपणे धावत जाणं. मग भान आल्यावर ब्रेकअप होणारच ना. हे कसं नैसर्गिक असेल सांग बरं? स्वतःचा शोध घेणं हे नैसर्गिक आहे. रूमवर राहणार? हा रूम आहे आपली, तिकडे राहणार. पहिले एक दोन दिवस तिकडे राहणार, मग बघूया घराचं काय ते. काय बघू? किती जण राहतात तुझ्या रूमवर? लई नाही, 5-6 लोक राहतात फक्त. 6-7? हां म्हणजे 7-8 लोक राहतात. मी काय कम्प्लीट जात नाही ना, त्याच्यामुळं मला काही माहीत नाही तसं. पण आपण राहू शकतो तसं काही हे नाही. आपण तसं तुझ्या भरोशावर घरदार सोडून आली आहे ती, पहिल्यांदा पुण्यात आली आहे. तिला तिकडे घेऊन जाणार तू? अरे यार या गोष्टीचा विचारच केला नव्हता मी. मग आता कर आणि इथे राहा घर मिळेपर्यंत. घर पण असं काही झटक्यात मिळत नाही. मी रूम स्वच्छ करते. ओके चला मी चहा करते मस्त पैकी. हा माई काय ग? अगं अगं काय वेडी आहेस का तू? ती कोड ए मुली. अगं काय एवढं? आता राहायचं इथे, मिळेल तुम्हाला घर लवकरच. डोंट वरी. काय नुसतं पाकड्यांची खेळत आहे का? काम वगैरे करा जा बंडल. चुंबक तुला माहितीये का, हार्टचा शेप असा नसतो खरं तर. बरं ऐका ना मित्रांनो, माझ्याकडे एक अतिशय नवीन कल्पना आहे. प्लीज हो म्हणा, प्लीज हो म्हणा. ओके आपण गादीच्या खालती पापड ठेवायचे का? नाही नाही हे बघ, बरं सुचत नसेल तर नकोच करायला, नाहीतरी फुगे आहेत. मजा येऊ शकेल? नाही वाट. नाही रे सांग असं उमित्र त्याला. काय पत्ते? अरे पत्ते नाहीये. अरे अरे आपला रोकडे आदी मानव आहे का? दिसतो तो तसाच, पण म्हणून एवढे सुपर. काय झालं आम्हाला पण सांगा ना. काही नाही, तुम्ही करा काम करा तुम्ही.
मला ना कळत नाहीये, मला सांग फुलाचा आणि हनीमूनचा काय संबंध आहे? म्हणजे फुलांनीच का वेळ सजवायचा? तुला खरंच माहिती नाहीये का? म्हणजे अग ते आपल्यासाठी असतं, ते त्यांच्यासाठी नसतं. म्हणजे अरे काय सांगायचं हिला आदिल? अग आता सपोज फुलांच्या पाकळ्यांवर माणूस बसला तर काय होईल? चुरगळतील. अग मग तेच ना. तेच काय अलेक्स बे, हे बघ फुलं किती चुरगाळली आहेत यावरून कळत ना. जे रुक्मिणी रुक्मिणी शादी के बाद जरा ऋतू ऐक ना, आपला रोकडे पळून आला म्हणून ठीक आहे, पण ज्यांचं अरेंज मॅरेज होत ते असं डायरेक्ट कसं काय? म्हणजे बघ ना, बस मधल्या एखाद्या रँडम मुलाला आपल्याला जर कोणी सांगितलं की याच्यासोबत आपल्याला आता तर येणो आपण कसं काय? जस्ट क्युरिओसिटी म्हणून विचारत हो ग. जे रेणू आहे बघ, वन नाईट स्टँड इज मच बेटर दॅन दिस, राईट? एकमेकांबद्दल अट्रॅक्शन तरी असतं ना. हे अरेंज मॅरेज मध्ये असं काही होत असेल असं नाही वाटत मला. होत असेल म्हणजे होत म्हणजे विवाह आधी सुद्धा अरेंज मध्ये लोक एकमेकांना भेटतात आणि बोलतात. सॉरी मी सांगतोय. हा काय चाललंय काय तुमचं? हा ती पोरं तिकडे पेंघायला लागली माहितीये का? औरा लवकर पुष्कळ झाला. बोलो बोलो बोलो. वेगळं गाणं म्हणा ना, वेगळं गाणं म्हणा. ए माई सांग ना, नको म्हणायला त्यांना. हे मुद्दाम करतात ग दरवेळेला माहितीये का? बर नका रे नका म्हणू. हा अरे का काय झालं रोकडे? ए चुमक डोकं फोडी ना तुझं, काय बोल. अरे पण तू काय एवढा त्रास करून घेतोयस? हा अग दरवेळेच आहे त्यांचं ते बॉर्डर पिक्चर मध्ये आहे ना ते गाणं, तर सुनील शेट्टीला अशाच कंडिशन मध्ये असताना घेऊन जातात तेव्हा लागतं गाणं, म्हणून मग म्हणलं नको म्हणून. म्हणून मला गाणं म्हणून टाकू नकोस रे असं म्हणलं होतं मला. तुला असं वाटतं का तुला आता पिकअपला बोलवेल कोणीतरी? शिर्डीला जायचंय सर, शेगावची गाडी. ए यांना त्रास देऊ नका रे, नवीन आहे ही मुलगी आपल्याकडे. तुम्ही दोघांनी आता एकमेकांची छान गप्पा मारा, खूप बोला एकमेकांशी. विश्वासाचं नातं निर्माण होण्यासाठी आवश्यक असतं ते नवरा बायकोंमध्ये. काय आणि आमच्या या मुलीला त्रास देऊ नको. धनराज सुरू करायचं चॅलेंज खेळणं. येडायस कर तू जरा, काय आता काय वेळ आहे का पत्ते खेळायची? ठेव तुझ्याकडेच. आम्ही कुठे पत्ते म्हणालो? हा बर बाबा तुम्ही खेळा, आम्ही जातो. ओके दे चला रे, चला 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 आपण निघू. चल तू घाबरू नको अजिबात, तुम्ही जाऊ नका ना, मला भीती वाटते. अरे ओके आम्ही थांबू इथे का? ठीक आहे थांबतो. चला थांबतो. ठीक आहे ठीक आहे. अच्छा थांबू का ग? धनराज तुला काही छोट्याशा गुजर गोष्टी सांगतो. चल ग. हे पहा
तुला माहितीये आपलं हार्ट ह्या शेपचं नसतं. कसं असतं? दाखवतो. डोंट वरी, उद्या येते मैत्री.